हॅलो गाईज, वेलकम टू वन लॉग। आज आम्ही ही व्हिडिओ बनवणार आहे ती नेचरच्या रिलेटेड आहे। जसं आम्ही आमचं इंस्टाग्रामवरती आम्ही एक मुवमेंट चालू केलेली काही दिवसापूर्वी, अर्थ डेच्या दिवशी आम्ही एक मुवमेंट चालू केली #OneTree। तर त्याचा अर्थ होता की ॲटलिस्ट लोकांनी एकतरी झाड लावावं आपल्या प्रिमाइसमध्ये, आपल्या घराच्या बाजूला, नाही तर घराच्या गॅलरीमध्ये। तर अशा त्या मुवमेंटला भरपूर लोकांनी फॉलो केलं आणि आम्हाला असे पिक्चर पण सेंड केले, ते आम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती शेअर केलेले आहेत। तर आजची व्हिडिओ जी आम्ही बनवणार आहे ती ह्याच टॉपिकच्या रिलेटेड आहे। तर ती मुवमेंट आम्ही पुढे आता चालू ठेवणार आहे। तर ह्या मुवमेंटमध्ये सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करा आणि ॲटलिस्ट एक तरी झाड आपल्या घरी लावा। तर बघा, एक तरी झाड लावून बघा किती चांगलं वाटतं, आणि त्या झाडाची काळजी घ्या, त्या झाडाला वाढवा। त्या झाडापासून तुम्हाला भरपूर प्रॉडक्ट भेटतील, त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट पण भेटतील, त्याचं ऑर्गॅनिक जेवढं पण त्याचे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्हाला सगळे भेटतील। सो गाईज, तुम्ही पाहू शकता सध्या आपल्या जगामध्ये, म्हणजे पूर्ण जगामध्येच, फक्त महाराष्ट्रामध्येच नाही, फक्त जगामध्ये सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंग झालेली आहे। वातावरण चेंज होतं आहे, कधी पण वादळ येतं, कधी पण पाऊस येतो, कधी पण गरम होतं। तर ह्याचं मेन कारण आहे की वृक्षतोड। ती वृक्षतोड जास्त प्रमाणात आपण केलेली आहे, ते एक मान्य केलं पाहिजे। तर ते आपल्या, म्हणजे आपण कम्फर्टेबल राहण्यासाठी आपण ती वृक्षतोड केलेली आहे। तर ॲटलिस्ट ती वृक्षतोड तेवढी तरी भरून निघणार नाही, पण एक झाड तुम्ही नक्की लावा। तर हे सो गाईज, आज मी तुम्हाला दाखवणार आहे, आम्ही आमच्या टेरिसच्या, म्हणजे सोसायटीचं आमचं टेरिस आहे, त्याच्यावरती आम्ही काही झाडं लावलेली आहेत, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहे। त्यांची सध्याची ग्रोथ, ते सध्या कोणत्या पोझिशनला आहेत, आणि पुढे, म्हणजे पुढे पण आम्ही ब्लॉग बनू। तर सध्याचे जे पोझिशन आहे ती पोझिशन मी तुम्हाला सांगणार आहे, आणि तुम्हाला पण अशीच झाडं लावायची आहेत। त्याच्यामध्ये पण फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, काही भाज्यांची झाडं आहेत। तर अशा प्रकारे झाडं लावायची असेल तर ह्या व्हिडिओला पूर्ण बघा आणि नक्की लाईक करा आणि भरपूर लोकांना शेअर करा। तर ही मुवमेंट आपली पुढे कंटिन्यू राहिली पाहिजे आणि पुढच्या अर्थ डेपर्यंत ॲटलिस्ट 100 तरी झाडं आपण लावून झाडलं पाहिजे। तर मित्रांनो, पहिलं हे झाड आम्ही लावलेलं आहे, आंब्याचं झाड। तर फळांचा राजा आंबा हा आम्ही आमच्या टेरेसवरती लावलेला आहे। हा आंबा आम्ही, म्हणजे हे दोन झाड आहेत, तुम्ही बघू शकता, एक हे वेगळं आंब्याचं झाड, म्हणजे दोन्ही पण आंब्याची झाड आहेत, पण हे एका वेगळ्या पद्धतीचं, रायवळी पद्धतीचं, आणि हे हापूस पद्धतीचं आहे। तर ही झाडं आम्ही गेल्या वर्षी लावलेली आणि ही आम्ही सीडपासून जनरेट केलेली आहेत। तर ही मस्तपैकी तयार झालेलं आहे। आता ह्याला आम्ही थोड्या दिवसांनी, जेव्हा पाऊस चालू होईल आणि जेव्हा थोडा चांगला ओलावा होईल, तेव्हा आम्ही ह्याला मातीमध्ये शिफ्ट करणार आहे। दुसरं हे झाड आहे, ते फुलाचं झाड आहे। हे सध्याच आम्ही लावलेलं आहे, ह्याला झालं आहे 1 महिना झालेला आहे। हे पण आम्ही सीडपासून जनरेट केलेलं आहे। तर हे रातराणीचं झाड आहे। तर ह्याला आता वाढायला थोडा टाईम लागेल, आता हे सध्या भरपूर छोट्या पोझिशनला आहे। तर जेव्हा आम्ही नेक्स्ट ब्लॉग बनवू आणि ह्या व्हिडिओचा अपडेट देऊ तुम्हाला, तेव्हा ह्या झाडाबद्दल आम्ही नक्की तुम्हाला दाखवू। सो गाईज, हे झाड तुम्हाला माहीत असेल, ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि आमचा पहिला जो ब्लॉग होता त्या ब्लॉगवरती आम्ही हे झाडाबद्दल, म्हणजे हे झाड आम्ही लावलेलं, त्या हे कालीमिरीचं झाड आहे, ब्लॅक पेपर। तर हे झाड आता सध्या आता ग्रो होत आहे, म्हणजे आता जे पोझिशन, त्याला 1 वर्ष झालं आम्ही लावून, त्याची जी जुनी पानं होती ती गळून पडलेली आहेत आणि आता ही नवीन पानं यायला सुरुवात झालेली आहेत। तर गाईज, हे आहे एक जास्वंदीचं झाड। ते आता सध्या, म्हणजे आता सुकलेलं आहे, याची पानं आता ते, म्हणजे ह्या टायमाला ते गळून पडतात, आणि जे पावसाळा आणि जेव्हा आपला श्रावण सुरू होतो तेव्हा ह्याला पानं सुटतात परत। तर याची अपडेट, म्हणजे आता ह्याला आता आम्ही दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट केलेलं आहे। हे तेलाचं एक भांडं होतं, त्याच्यामध्ये आम्ही याला शिफ्ट केलेलं आहे। तर हे आम्ही असेच प्रकारे, जे आमचे टाकाऊ जे हे आहेत, भंगार आहे, त्यापासून असे पॉट वगैरे बनवतो। गाईज, हे आम्ही मिरची रुजत घातलेली होती, तर ही चांगल्या प्रकारे वरती आलेली आहे। आता त्याला आम्हाला आता शिफ्ट करायचे थोड्या दिवसांनी। असंच एक अजून आम्ही पॉट केलेलं आहे, दोन पॉटमध्ये आम्ही लावलेले आहेत ह्या मिरची।
तर ही मिरची जेव्हा येईल तेव्हा आम्ही नक्की व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला दाखवू. गाईज, हे आहे अननस. ह्या अननसाबद्दल तुम्हाला माहीत असेल, आम्ही याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेली आहे. ते आता सध्या चांगलं ग्रोथ होत आहे आणि आता ह्या पावसामध्ये आम्ही याला मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट करणार आहे. गाईज, जे झाड तुम्हाला समोर दिसतं आहे ते आहे मायाळूचं झाड. ते झाड म्हणजे असं एक वेल बनते, याची ही पुढे पुढे वाढत जाते आणि अशीच पानं त्याला फुटत असतात. तर हे पान वापरून तुम्ही भाजी बनवू शकता त्याची आणि भजी पण बनवू शकता. जशी पालकची भजी बनते तशीच याची पण भजी बनते. आणि ह्याला इंग्लिशमध्ये मलाबार स्पिनिच पण बोलतात, तर तुम्ही सर्च करून पाहू शकता. आणि असंच झाड तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण आम्हाला ही याच्याबद्दल माहिती आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. गाईज, ही जी वेल आम्ही जी लावलेली आहे ही वेल म्हणजे करांद्याची वेल आहे. तर अशीच अजून एक आम्ही करांदा एक अजून एका पॉटमध्ये लावलेला आहे. तुम्ही बघू शकताय, हे बघा पकडत चाललेला आहे वरती. हा करांदा म्हणजे जे कोकणात राहतात, कोकणामध्ये हे भरपूर म्हणजे रानातच येतं आहे आणि भरपूर घरांच्या बाजूला असतं आहे. तर हे कोकणी लोकाला तर नक्की माहीत असेल. तर तुमच्याकडे पण असं झाड असेल तर नक्की आम्हाला शेअर करा त्याबद्दल माहिती. गाईज, हे आम्ही लावलेलं आहे कारल्याचं झाड. तर हे आम्ही सीडपासून जनरेट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे अजून त्याचं ते सीडचं कवर आहे, अजूनपर्यंत त्याच्या स्टेम्सला अजून आहे आणि चांगल्या प्रकारे आता त्याची वाढ होत आहे, बघू शकता तुम्ही. तर हे आता वेन्स त्याची वरती वरती जात आहे. तर याच्याबद्दल अपडेट तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देऊ. आता हे सध्या झालेलं आहे, एक महिना झालेला आहे ह्या झाडाला, एक दीड महिना झालेला आहे. मित्रांनो, जे आता तुम्ही पाहत आहे ती हळद आहे आणि ते आम्ही रुजत घातलेली आहे एका पॉटमध्ये. आता सध्या तरी त्याला आता वरती असे कोंब आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता हे कोंब असे वरती आलेले आहेत. तर हे आता आम्ही ॲटलीस्ट झाला ह्याला दोन एक आठवडा झाला, दोन आठवडे झाले त्याला आम्ही असं रुजत घातलेलं आहे. त्याच्या अगोदर आम्ही त्याला 15 दिवस एका बंद डब्यामध्ये ठेवून त्याला असे कोंब काढलेले, हलके हलके कोंब आल्यानंतर आम्ही त्याला रुजत घातलेलं आहे. सो गाईज, अजून एक अननस आम्ही इथे लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला आम्ही ही जी भोपळ्याची सीडिंग केलेली होती. तर ही आम्ही सीडिंग अशीच टाकलेली आणि याच्या बाजूला बघा, तुम्ही बघू शकता आजूबाजूला भरपूर असे 3-4 भोपळ्याचे प्लांट्स तुम्हाला दिसत आहेत. ते आता चांगले ग्रो होत आहेत. ते आम्ही काढले नाही कारण त्याला आता सध्या वाढू दे, त्याच्यानंतर आम्ही याला शिफ्ट करणार आहे. तर नक्की आम्ही तुम्हाला याबद्दल अपडेट देऊ. सो गाईज, तुम्ही बघितलं आमच्या टेरेसवरती सगळी झाडं मी तुम्हाला दाखवली. तर असेच झाडं तुम्ही लावा, कारल्याचं झाड लावा तुमच्या घरी, भरपूर उपयुक्त आहे आणि फटाफट म्हणजे जास्त मेहनत नाही लागत त्याला. सो गाईज, तुम्हाला जसं मी दाखवलं आम्ही कसं टेरेसवरती आमच्या झाडे लावलेली आहेत, तर तशीच झाडं तुम्ही पण तुमच्या टेरेसवरती, तुमच्या घराच्या प्रिमाईसवरती, नाही तर तुमच्या गार्डनमध्ये जिथे पण तुम्हाला अवेलेबल जागा भेटेल तिथे तुम्ही झाडं लावा आणि त्या झाडांची काळजी घ्या. आणि एका तरी व्यक्तीनी एक तरी झाड लावा, झाडांना ग्रो करा तुमच्या प्रिमाईसमध्ये. आणि आधीपासून कोण करत असेल तर नक्की आमच्या व्हिडिओवरती तुमचे कमेंट शेअर करा, तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा, जे तुम्ही झाडं लावलेत नक्की आम्ही. आणि तुम्ही जर झाडं लावली असाल तर थँक्यू फॉर दॅट, कारण तुम्ही भरपूर मोठं काम केलेलं आहे आणि ती झाडं तुम्ही जपवणूक करता त्या झाडाचं, हे सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं काम आहे. तर अशा प्रकारे तुम्ही झाडं लावा आणि आपल्या वातावरणाला शुद्ध ठेवा. तर गाईज, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच ही मूवमेंट कंटिन्यू ठेवा. आम्ही ह्याबद्दल तुम्हाला अपडेट प्रत्येक वेळी देत राहू. आणि तुम्हाला कोणतीही पण क्वेरी असतील, कोणते पण क्वेश्चन्स असतील, ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ. तर तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी आणि ॲटलीस्ट 1 ट्री.